newly built Birla Temple has become a tourist destination for domestic as well as international tourists. With this popularity, it has brought about some major issues to the surface that need immediate attention. Locals of Sangpal have lashed out about the parking issue that has surfaced following the popularity of the Birla Temple. With no proper parking space, visitors have been parking dangerously along the national highway, putting other commuters at risk. साकवा आणि फाटल्यात तुम्ही पोहू शकता हे राधाकृष्ण टेम्पल जे बिर्ला यांच्यानी बांधलेलं असं आणि बिर्ला मंदिर म्हणून जे अख्ख्या इंडियाभर आणि गोव्याभर जो फामाद हा आणि हांगा जे लोक येतात हजारांनी लोक येऊ लागले असा पण सध्या हांगा प्रॉब्लेम असं झालं हा की हांगा जे नॅशनल हायवे साईडी जे देऊळ हा आणि ह्या देवळांत सध्या पार्किंगची फॅसिलिटी केली ना त्या खातीर जे हांगा जे टुरिस्ट येतात ज्या देवळांचे डिवोटीज येतात यांचे जी सोय जी पार्किंगची जावपाची जाल्या नसल्या कारणान लोक ज्यो आपल्यो गाडयो हा हे नॅशनल हायवेचेर पार्किंग करतात आणि क्रॉसिंग करताना त्यांना जायतो त्रास जाता हांगा जी स्पीड लिमिट असपाक जाय ती 100 स्पीड लिमिट हा आणि हांगा ज्यो गाडयो वयतात ते वेगान वयतात ज्याच्या खातीर जायते ॲक्सिडेंट जावपाक लागले असा आणि हे संदर्भात हांगासले ट्रॅफिक डिपार्टमेंट एज वेल एज हांगासले लोकल पंच यांच्यानी खंत व्यक्त केला आणि त्यांच्यानी मागला की बिर्ला हे टेम्पल जे कमिटी हा त्यांच्यानी एक पार्किंगची व्यवस्था करची जेणेकरून जे हांगा ॲक्सिडेंट जावपाची वाट चालू हा ती खरी कमी जातली त्या भायर जे हांगा डिवोटीज येतात त्यांची खरी सोय जातली त्यांच्यानी हे म्हटलं की ह्या देवळांत जे ड्युटीज येतात ते अशेच तरेन वाडपाक जाय आणि बरीच हांगा जे गावचे नाव जाता ते जावपाक जाय बट हे जे ॲक्सिडेंट जावपाक लागला त्याच्या खातीर खरी जो खंत व्यक्त करता ती खरी प्रॉब्लेम सॉल्व्ह घेऊक जाय. सांगवाली पंच मेंबर कॉल इट एन अनप्लॅन्ड टुरिस्ट डेस्टिनेशन इन हिज लेटर टू द टेम्पल ॲडमिनिस्ट्रेशन एज वेल एज द नॅशनल हायवे अथॉरिटी अँड हॅज डिमांडेड देम टू रेक्टिफाय द इश्यू ॲट द अर्लिएस्ट. He also suggested that a parking space can be brought up on a vacant lot next to Bits Pilani to address traffic and safety woes. इतके लोक हंगसर येता की दोन्ही सायडीन गाडयो पार्क केल्ल्यो असता आणि जे एक्सपेक्ट करूनात इतके पार्किंग हंगसर सॅटर्डे संडे जाता. लोकांक इतकी उमेद आहे देऊळ पळोवपाक की त्या सायडीन जेन्ना ऑपोजिट सायडीच्या रस्त्याच्या जेन्ना गाडयो व्हडले व्हडले बशी पार्क जाता ते लोक इतके उमेदीन असतात की त्यांना देऊळ पयलू पयलू पळोवपाचे असतात ते सोमते देंवता आणि धांवता पण त्यांना हे कळना की या रस्त्यावयल्यान NH 566 ह्या रस्त्यावयल्यान गाडयो नियर अबाउट 100 स्पीडीन येतात ती त्यांना त्यांचे ते लक्षात नसता आणि त्या उमेदीन जेव्हा येतात त्यांना त्यांना कळना आणि हंगस खूप ॲक्सिडेंट जावपाचा संभावना खूपच असा. देवळाच्या फाटल्यानही जागा हा म्हणून ऐकलं आहे त्या फाटल्यान जाग्यार पार्किंग करूक शकता त्या देवळाच्या दोन्ही राईट अँड लेफ्ट सायडीक राईट सायडीक तरी त्यांचे क्वार्टर्स हा पण रस्त्याच्या देगेक व्हडलो जागो हा जो मातसो स्लोपी हा तो भरून काढून किंवा त्याचे एक स्लॅब घालून पोना शॉपा करून वयल्यान पार्किंग लॉट करपाक हे ते इंजिनियरांक विचारून त्यांना कन्सल्ट करून हे त्यांच्यानी करूक शकता ते प्लस बीच पिलानीच्या लेफ्ट सायडीक वसत जाल्यार भरपूर एम्पल स्पेस हा जो हांवें म्हाजें ड्रॉईंग काडून तांकां ऑलरेडी बीट्स पिलांनी हांवें सबमीट केल्या हा लानीच्या रायट सायडीक हा ती ड्रेसींग करून भरपूर लेवल करून ते पार्किंग लॉट करपाक मेळटा भरपूर गाडयो वयतले ना म्हणल्यार 50 गाडयो थंय वचूंक शकता. पळोवपाक शकता आज हिंगा अशी लायनी लागला की म्हाका गाडयेचो हांगा सेल लागला फूल गाडयेचो सेल लागला फाल्यां हांगा ॲक्सिडेंट जावपाक शकता लोक मरपाक शकता हे पळय लोक कशे चलता वाटेचे हायवे तुम्ही पळोवपाक शकता हायवेचेर आणि गाडये येतात सगळे येतात ह्या सायडीन पार्किंग त्या सायडीन पार्किंग मातशी हांकां खंय तरी बेगीनच बेगीन म्हाका खंय तरी पार्किंग स्पेस दिवपाचो हांकां खंय तरी थंय पार्किंग दिवपाचें तांकां. मनीष परब, हिरू महाले, ओमकार देशप्रभू फॉर गोवा 365.